सगळ्यात पहिलं तर ही गोष्ट मला खूप जास्त अट्रॅक्ट करत होती की जे आपण नाही होत इन पर्सन ते कॅरेक्टर कन्व्हिन्सिंगली लोकांपर्यंत पोहोचवणं. सुरुवात माझी टेलिव्हिजनवरनंच झाली आहे. एक फिलिंग मला आलं आहे की आता खूप त्या जुन्या आठवणी की अरे आता रोजचा टेलिकास्ट, मग एक फ्रेश पटकन आता सीन व्हायचं आहे, अजून सीन लिहून द्यायला, ही सगळी धावपळ. कॉलेजमधले सर आणि मॅम यांची नावंसुद्धा फार माहिती नाही आहेत, पण ड्रॅमॅटिक्समधल्या अख्ख्या टीमची नावं मला माहिती आहेत. मी जेव्हा टेलिव्हिजन करत होते तेव्हाचा ट्रेंड आणि आत्ताचा टेलिव्हिजनचा ट्रेंड ह्याच्यात खूप फरक पडला आहे. हाय नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. थोडं तुझं थोडं माझं ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येते आणि त्या मालिकेतनं एका अभिनेत्रीने 10 वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आणि तीच म्हणजे मानसी माझ्यासोबत. आहे कशी आहेस? एकदम मजेत. काय सांगशील, 10 वर्षांनी कमबॅक करणं आणि एक ग्रे शेड घेऊन येणं, भूमिकेबद्दल सांग. भूमिकेबद्दल डेफिनेटली सांगेन. गायत्री ही भूमिका मानसी कुलकर्णी ह्या भूमिकेपेक्षा अतिशय वेगळी आहे. ॲज अ मानसी माझी जी थॉट प्रोसेस आहे, गायत्रीची त्याच्या खूप वेगळी आहे. सो सगळ्यात पहिलं तर ही गोष्ट मला खूप जास्त अट्रॅक्ट करत होती की जे आपण नाही होत इन पर्सन ते कॅरेक्टर कन्व्हिन्सिंगली लोकांपर्यंत पोचवणं हे खूप जास्त चॅलेंजिंग आहे आणि मला अशा वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करायला खूप आवडतात. सो जेव्हा गायत्री पहिल्यांदाच मला विचारली, ऑफर झाली, तेव्हा नाही म्हणण्याचं काही कारणच नव्हतं. आणि त्यात आणखीन दुसरं कारण असं झालं की जसं तू आत्ता मेन्शन केलंस की खूप मोठ्या गॅपनंतर मी आता टेलिव्हिजनवर येते आणि ना ते टायमिंग ॲक्च्युली इतकं परफेक्ट जुळून आलं की मला ॲक्च्युली असं वाटायला लागलं की आता खूप गॅप झाला आहे, आपण येऊ या परत टेलिव्हिजनवर. आणि नेमकं त्याच वेळेला ते ऑफर झालं, तो एक असं असतं ना की आता माझा ह्या पेपरचा अभ्यास झाला आणि आता हाच पेपर आला तर आता मी छानच लिहिणार आहे. तसं झालं आहे ते आता एकदम. सो आय एम सुपर एक्साइटेड आणि थोडंसं नॉस्टॅल्जिक पण मला वाटतं आहे. कारण काय होतं ना की सुरुवात माझी टेलिव्हिजनवरनंच झाली आहे अगं, त्यामुळे कॉलेज पासआउट झाल्यानंतर खूप वर्षांनी आपण कॉलेजमध्ये आल्यावर कसं वाटतं आपल्याला, तसं एक फिलिंग मला आलं आहे की आता खूप त्या जुन्या आठवणी की अरे आता रोजचा टेलिकास्ट, मग एक फ्रेश पटकन आता सीन व्हायचं आहे, अजून सीन लिहून द्यायला, ही सगळी धावपळ. खूप खूप गोष्टी असतात ज्यातून आपण ॲक्टर म्हणून पण खूप ग्रो व्हायला मिळतं. सो तो एक अभ्यास आता परत एकदा नव्याने करायला मिळेल ह्याच्याबद्दलसुद्धा खूप आनंद आहे मला. जसं तू कॉलेजचं बोललीस, आता कॉलेजची प्राध्यापिकाच दाखवली आहेस तू, तर मग तुझ्या काही आठवणी आहेत का? कॉलेजच्या आठवणी प्राध्यापकांशी रिलेटेड तर माझ्या काहीच नाही आहेत, कारण कॉलेजमध्ये अख्खी 5 वर्ष फक्त ड्रमॅटिक्स म्हणजे नाट्यमंडळ आणि कॉलेजच्या एकांकिका आणि स्पर्धा हेच केलं आहे. मी लेक्चर फार बघू नये, मी खूप लेक्चर बंक केले, त्यामुळे प्रोफेसर्स आणि हे सगळे ह्यांच्याशी माझ्या काहीच आठवणी नाही आहेत. रदर मला आताचं कोणी विचारलं तर मला माझ्या कॉलेजमधले सर आणि मॅम यांची नावंसुद्धा फार माहिती नाही आहेत, पण ड्रॅमॅटिक्समधल्या अख्ख्या टीमची नावं मला माहिती आहेत, कारण अख्खं कॉलेज तिथेच गेलं आहे माझं. जेव्हा आपण 10 वर्षाने कमबॅक करतो तेव्हा असं असताना एक जबाबदारी असते, तर तुझा ट्रिगर पॉईंट काय होता की अरे आता हीच भूमिका घेऊन मला सगळ्यांसमोर काय होतं ना, एकतर ट्रिगर पॉईंट म्हणण्यापेक्षा ना मला जास्त गोष्ट अट्रॅक्ट काय केली की मी जेव्हा टेलिव्हिजन करत होते तेव्हाचा ट्रेंड आणि आत्ताचा टेलिव्हिजनचा ट्रेंड ह्याच्यात खूप फरक पडला आहे अगं. फॉर दॅट मॅटर माझं तर म्हणणं आहे की ऑडियन्सचा चॉईस, ऑडियन्स वर्ग ह्याच्यातसुद्धा खूप फरक पडला आहे. सो मला ही पण एक एक्साइटमेंट आहे की नव्याने, नव्या पद्धतीने आणि नव्या ऑडियन्सबरोबर कनेक्ट व्हायची संधी मिळते, हे एक खूप मोठा प्लस पॉईंट होता. आणि दुसरं जसं मी म्हटलं की मी जी आहे त्याच्या अगदी वेगळी भूमिका साकारणं हा एक मोठा ट्रिगर पॉईंट होता माझ्यासाठी, कारण ते चॅलेंजिंग आहे माझ्यासाठी. सो ऑफकोर्स ह्या दोन. इंस्टाग्राम किती भरलं प्रोमो पडल्यापासून? हो डेफिनेटली, मी खरं तर एवढी ॲक्टिव्ह नाही आहे सोशल मीडियावर, बट येस लाईक यू सेड आय हॅव नोटिस्ड की प्रोमोज ऑन एअर आल्यापासनं खूप जास्त म्हणजे फॉलोअर्स आता हळूहळू वाढत आहेत आणि रिस्पॉन्सेस खूप चांगले येत आहेत, त्याचा मला जास्त आनंद आहे. एखादी कमेंट लक्षात ठेवण्यासारखी होती? ऑनेस्टली मी अगं नाही एवढ्या वाचत, फॉलो नाही, म्हणजे मी एवढ्या कमेंट्स वगैरे सगळ्या वाचत नाही, पण मी जनरल बघते, पण चांगले आहेत म्हणजे लोकांना आवडत आहे हे मला कळत आहे. तुझी भूमिका जशी ट्रेंडिंगवर येणार आहे तसा तुझा लुक पण ट्रेंडिंगवर येणार आहे का? म्हणजे आतापर्यंत आपण बघितलंय की नायकांच्या साड्या असं होतं, तर तू खलनायकांच्या साड्या घेऊन येतेस का? हा म्हणजे आता हा पण एक नवीन ट्रेंड सेट करू ना आपण, बाकी सगळ्या गोष्टी पण करतोच आहे सेट, तर हा एक नवा ट्रेंड आपण सेट करू की
म्हणजे आणि असं काही काय म्हणतात हिरो हिरोईन्सचीच काही मक्तेदारी नाही ना, ट्रेंड फॉलो करणं, विलन सुद्धा करूच शकतात. आणि आता आय एम एक्सपेक्टिंग की गायत्रीचा जो लुक आहे तो लोकांनी फॉलो करावा असं मलाही फार इच्छा आहे. तुला किती आवडतं? मला स्वतःला खूप आवडतं. मला पर्सनली स्वतःलाच साड्या प्रचंड आवडतात. मला खूप साड्या, स्पेशली कॉटन साड्या तर म्हणजे वीक पॉइंट आहे माझा. आणि फॉर्च्युनेटली तसाच मला आवडतो तसा लुक पण गायत्रीसाठी आहे आणि तो तिच्या कॅरेक्टरला तेवढा वर्क पण करतो ही जास्त जमेची बाजू आहे. त्याच्यामुळे ते कॅरेक्टर पोर्ट्रे करायला मला हेल्प होते. कारण ॲरोगन्स आहे ना तो तुमच्या बॉडी लँग्वेज बरोबरच तुमच्या पेहरावातनं सुद्धा थोडासा दिसतो असं मला वाटतं कॅरेक्टर प्ले करताना. सो तो दिसतोय ह्याच्यातनं. सो ते मला जरा फायद्याचं पडतं आहे. आता गॅपनंतर एवढ्या घर, मुलगी आणि तू, हे सगळं कसं म्हणजे सेटवर जाणं, शूटिंग करणं, हे सगळं कसं मॅनेज? हो नवीन जॉबला लागल्यावर कशी आपली तारांबळ उडते की अरे अजून शेड्यूलच सेटल होत नाही आहे तसं झालं माझं. अजून जरा धावपळ होते, तारांबळ उडते, ही गोष्ट खरीच आहे. पण मला वाटतं हळूहळू मुलीकडनं काही कॉम्प्लिमेंट आहेत का प्रोमो पाहून? अगं कॉम्प्लिमेंट म्हणजे तिला असं वाटतं की मी का वाईट वागते सगळ्यांची उगाच. तर आणि ती एवढी लहान आहे की मी समजावून तिला उत्तर ते कळणार नाही आहे. सो सध्या तरी माझ्याकडे काहीच उत्तर नाही आहे तिला द्यायला आणि मी त्या फंदातच पडत नाही आहे. कारण अजून वेगवेगळ्या स्वभावाची माणसं जगात असतात वगैरे हे तिला कळायला खूप वेळ आहे. सो मी तिला तसं फार हे सांगत नाही. मी म्हटलं अगं असं काही नाही आहे, मी वाईट नाही वागत आहे. पण तिथे मला असं वाटतं की तिला जेव्हा बघितल्यानंतर हे वाटलं की आई तू का वाईट वागतेस, ती गायत्रीची सगळ्यात पहिली मिळालेली पावती आहे मला. आता आम्ही प्रोमोमध्ये तुझं सगळ्यांसोबतचं वागणं बघतोय, म्हणजे तू एकदम रुबाबदार आहेस. मला हे आवडत नाहीच. पण ऑफस्क्रीन काय आहे, तुमच्या तिघांमध्ये कसं बॉन्ड जुळून आलं? ऑफस्क्रीन आमच्या तिघांमध्ये अतिशय मस्त बॉन्ड म्हणजे फॉर्च्युनेटली डे वनपासूनच झाला आहे. आणि त्याच्यासाठी मला हे मुद्दाम सांगायचं की कोणालाच काहीच एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे नाही लागले. पण म्हणतो ना की सुरत जुळून गेले तसं झालंय. अगदी प्रोमोच्या शूटपासूनच असं झालंय. कारण मी काम खरं तर ना शिवानी बरोबर आधी केलं आहे ना समीर बरोबर आधी केलं आहे, त्यामुळे तसं बघायला गेलं तर आम्ही तिघही पहिल्यांदाच नव्याने भेटलो. आणि मी पण एक नॉर्मल ऑडियन्ससारखं समीरला सिरियलमुळे ओळखत होते किंवा हिला पण देवयानी म्हणून ओळखत होते. सो मी पण तशीच कोरी पाटी घेऊन गेलेले. आणि कोणाकडनं असं काही हे आलंच नाही की पटकन झालंच म्हणजे जुळलंच असं झालं. आता आम्हाला जसे प्रोमो इंस्टाग्रामवर बघायला भेटतात तुमच्यातले, रील्स वगैरे काही असं कोणी पुढाकार घेत आहे का की आपण हे करू आणि ते करू? अजून तरी असे काही प्लॅन्स नाही आहेत. सध्या तरी आमचं शूटिंग आणि सिरियल आता ऑन एअर येईल त्याच्याकडे फोकस आहे. बट येस, पुढे पुढे जेव्हा शूटिंग सेटल होईल, आम्हाला जरा आमचा हात बसेल त्याच्यावर आणि जरा मोकळा वेळ मिळेल तेव्हा डेफिनेटली करू. आम्ही समीर इतका छान गातो तर ऑब्व्हियसली त्याच्याकडनं तसं काहीतरी आम्ही करून घेऊ असा विचार आहे. बघू कसं एक्झिक्यूट होत आहे. खूप छान वाटतंय तुझ्याशी गप्पा मारून. आत्ता आम्ही पाहूच की ही शेड आता मला कशी कशी अजून दिसेल. ते काय सांगशील जाता जाता प्रेक्षकांना? मी हेच सांगेन की ही मालिका जी आहे सध्या खरं तर बघायला गेलं तर जगात सगळीकडे असं म्हणजे लोक फक्त स्वतःपुरतं आणि स्वतःपुरतंच बघायचं असा एक सोशल सध्या हे आहे की तुझं तू बघ माझं मी बघीन. आणि ह्या अशा कंडिशनमध्ये थोडं तुझं आणि थोडं माझं हा जो एक थॉट मांडायचा जो प्रयत्न करतो आहे खूप पॉझिटिव्ह आणि छान थॉट आहे. आणि चॅनलही आपल्या सगळ्यांचा आवडीचा आहे जो नेहमी आपल्यासाठी छान काहीतरी चांगला कॉन्टेंट घेऊन येतो. सो ही जी आमची नवीन मालिका आहे ते थोडं तुझं आणि थोडं माझं 17 जूनपासून आपल्या स्टार प्रवाहावर रात्री 9 वाजता तर नक्की नक्की बघा. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.